हरिओम नाथ संविदा अंबज्ञ मी सौ मृगाय विरातुल सिंह वरुणकर तराळा उपासना केंद्र मी आज तुमका माझा एक अनुभव सांगणार आहे। माझा एक मित्र फेसबुक वरचो अमर बाबूराव पैमल त्याच्याने माझी मैत्री ही दोन वर्षापासून तो नोकरीसाठी प्रयत्न करता है पण त्याला काही नोकरी मिळत नव्हती। मी जी बापूंची उपासना करते बापूंची घरात पूजा करते पादुका पूजन इष्टिका पूजन नवरात्रीतला पठन तर मी सगळे फोटो त्याला टाकत असते पण त्याचा काय विश्वास बसत नाही तो मला सांगता काय असा काय नसता। मी म्हटलं नाही रे बाबा सगळा असता फक्त आपण विश्वास ठेव हो। तो म्हणता ठीक आहे तुझा विश्वास आहे ना कर तू। मी माका इलेले सगळे अनुभव त्याला सांगत असते त्याला शेअर करत असते। त्याच्यानंतर मी त्याला म्हणाले की एकदा त्याने मला फोन केला होता मला म्हणता मी रत्नागिरी फिरूक जाते तर म्हटलं ठीक आहे जातस ना मित्रांबरोबर फिरू तर TRP रोडला म्हटला अतुलित बलझा म्हणून हा बघ बापूंचा म्हटलं मंदिर आहे खूप मोठा मंदिर आहे ते जाऊन बघ तरी म्हटला एका माणसाचं म्हटलं मंदिर बांधलेलं म्हणजे काहीतरी असत ना म्हटला लोक काय उगाचच करतात तर हा जाते जाते असं दोन तीनदा तो रत्नागिरी गेलो पण ह्यो काय त्या अतुलित बलझामध्ये काय गेलो ना। त्याच्यानंतर मी त्याला नोकरीसाठी म्हणून माझ्या ओळखीवरती पुण्यात पाठवलं होतं तर 60 मार्काची परीक्षा होती त्या त्याला 39 मार्क पडले 40 मार्क पडू हवे होते। तो झालो नाराज झालो मला म्हणता तू सांगितलं होतंस जा तुझा होणार का माझ्या बापुऱ्याचं काम करणार पण नाही झालं एका मार्कासाठी मी नापास झाले नाही झालं ना माझा नोकरीचा काम। मी म्हटलं अरे थांब जरा धीर धर होणार तुझा काम करणार माझा बापू तुझा काम काय किती वर्ष तू मला सांगतं तुझा बापू काम करता काम करता मी बघून वाट बघून बघून कंटाळला आता मला तुझ्या बापूंचा सांगत राहू नको तू काय करतस तू एकटाच कर। म्हटलं ठीक आहे। त्यानंतर कणकवलीत गुणसंकीर्तनाचा कार्यक्रम होतो श्यामसिंह वगैरे सगळे गेले होते त्यानंतर रत्नागिरीतले बापू भक्त गेले होते मारू हनुमंताच्या जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचा आमंत्रण घेऊन गेले होते। तो कार्यक्रम झालो आणि आम्ही कणकवलीतनं निघालो मी 6 सीटरमध्येच असताना त्याचा कॉल येलो मला अमरचो तर झाला का तुमचा कार्यक्रम म्हटलं होय झाला म्हटलं मी घरात चालले आता तर म्हटलं बरं रत्नागिरीत मोठो कार्यक्रम होता म्हटलं मारुतीच्या जन्मोत्सवाचं म्हटलं आम्ही सगळे येता म्हटलं त्यानिमित्त तू पण ये म्हटलं भेटशील आमका आणि तुका बापुऱ्या काय तो पण थोडं तरी कळत म्हटला कारण लांब लांब पळत असतो तर म्हणतात तू आता गाडी येत असता तर तरी पण म्हणता सांगते ऐक तू मला कायम सांगते तुझा बापू काम करीत माझा काय काम करीत नाही बापू माका जोपर्यंत नोकरी लागत नाही तोपर्यंत मी तुझ्या बापूकडे येत नाही। म्हटलं ठीक आहे म्हटलं मी इलंय घरात इलंय चप्पल काढलंय आणि दा आत रिक्तानाच बापूंच्या दरवाज्यासमोर फोटो आहे त्या बापू आपल्या पाया पडले बापू का म्हणते काय रे बापू राया किती बिचारो नोकरीसाठी काम ह्या करता शोधाशोध करता आणि मी त्याला विश्वास देतं माझो बापू काम करीत आणि तू काय त्याचा काम करीत नाही आणि तो काय तुझ्याजवळ येत नाही। एवढा आमचा बोलणं झाला। रात्री बोललो तो माझ्या जेवणलाय झोपला सकाळी उठलंय सकाळी मी माझी कामं करत असताना त्याचा 9 वाजता फोन येलो माका की मृगया माझा काम झाला माझ्या नोकरीचा काम झाला माका कोल्हापुरातच नोकरी भेटली। मग मी त्याला तास सांगितलं की बघ तू रात्री म्हटलं माका म्हणालंस की तुझो बापू माझा काम करत नाही तुझो आणि म्हटलं बापुऱ्याचो काही काहीच संबंध नाही आहे माझो आणि माझ्या बापुऱ्याचा संबंध आहे मीच माझ्या बापुऱ्याशी भांडलंय म्हणून आज माझ्या बापुऱ्याने तुझा काम केला ना तू पुण्यात म्हटलं 12,000 रुपयाच्या नोकरीक जाऊ तयार होतस त्यात तू मेस लावणार तू भाड्याच्या घरात राहणार तू सेव्हिंग काय करणार म्हणून तुका बापुऱ्यांनी ती नोकरी दिला नाही हेच म्हटलं तू विचार केलंच नाही तुका आज बापुऱ्यान तुझ्याच घरातलं अन्न खा तुझ्या माणसात राहून म्हटला तुझ्याच गावात तुका नोकरी दिला हे तुका त्याच्यापेक्षा चांगला दिवसा होता म्हणून तुका बापुऱ्यान नोकरीसाठी रकडवला नव्हता ह्याच म्हटलं त्याच्यासाठी म्हटलं सबुरी ठेवची लागतात तुका हजारा सांगितली थांब माझं बापुऱ्या काम करणार थांब माझं बापुऱ्या काम करणार तुझा विश्वास नाही पण आता विश्वास पटलो ना पण त्याला पण आता खरा वाटला की खरोखर बापुराया हा आणि बापुऱ्या आपल्या भक्तासाठी काही करू शकता आणि त्याच माझ्या मित्राक आता बापू परिवारात येऊच आहे आणि आपण सगळ्या बापू भक्तांनी त्याला आपल्या परिवारात सामील करून घेऊया। हरिओम नाथ संगीतम्बनी।